आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नामुळे दूधगंगेचं पाणी कोल्हापुरात आलं, कोल्हापूरकरांचं थेट पाईपलाईनचं स्वप्न साकारलं। मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा तिसरा टप्पा 17 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबरला कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात जाहीर सभा होणार। ठाकरे गटाच्या टँकर रोखण्याच्या इशाऱ्यानंतर गोकुळ प्रशासनाचा सावध पवित्रा, आंदोलना अगोदरच टँकर गोकुळ शिरगाव प्रकल्पातून रवाना, पोलिसांनी आंदोलकांना प्रकल्पात घुसण्यापासून रोखलं। सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण स्थगित, आमदार सतेज पाटील यांच्या शिष्टाईला यश। आणि कुरडूजवळ थेट पाईपलाईन योजनेला गळती नव्हे तर व्हेंट पाईपवरील फ्लॅंज काढण्याच्या खोळसाटपणामुळे पाणी गळती, महानगरपालिका प्रशासनाचा खुलासा।